हॅलो, मी डॉक्टर सारिका. तुम्हा सगळ्यांचे प्रेग्नेसी सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. चॅनलवर आपण प्रेग्नेसी वीक बाय वीक सिरीज पाहत आहोत, ज्यामध्ये आपण प्रेग्नेसीचा 18वा आठवडा 18 वीक्स ऑफ प्रेग्नेसीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण नेहमीप्रमाणे पाहत असतो बाळाची वाढ झाल्यामुळे आईमध्ये कोणते नवीन बदल दिसतात, आईमध्ये कोणते सिमटम्स दिसतात, त्याप्रमाणे आईने प्रेग्नेसी केअर टिप्स काय फॉलो करायच्या. कारण प्रेग्नन्सीबद्दल खूप समज गैरसमज असतात, काही प्रेग्नन्सी मिथ्स असतात, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि ते का होतं हे आपल्याला माहिती नसतं. मग या सगळ्यांचं सायंटिफिक कारण काय आहे हे त्यासाठीच आपण ही प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज पाहत आहोत. विशेषतः आईने डाएट काय घ्यायचा, कारण पर्टिक्युलर वीक्समध्ये पर्टिक्युलर बाळाचं एक पार्ट वाढतो, फंक्शन वाढतं, त्यासाठी तुम्ही काय डाएट घेतणं गरजेचं आहे ते या व्हिडिओजमध्ये मी सांगत असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ. आता तुम्हाला प्रेग्नन्सीचा 18वा आठवडा चालू आहे, म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीचा 5व्या महिन्यामध्ये आहात. आता तुम्ही प्रॉपर वीक बाय वीक व्हिडिओज फॉलो करत असाल तर आत्तापर्यंत बाळाची वाढ संपूर्ण झाली आहे. तुमचं बाळ आता मुलगी आहे किंवा मुलगा आहे यानुसार त्याचे लिंग फॉर्मेशन, त्याचे सगळे अवयव, ते सगळं बाळाचं तयार झालं आहे. आता बाळाचे फक्त सर्क्युलेटरी जे फंक्शन असतात ते वर्क करत असतात आणि बाळाच्या बॉडीवरती फॅट आणि स्किन लेअर येत असतात. त्याप्रमाणे बाळाचे जे डोळे आहेत त्याचे फंक्शन किंवा कानाचे जे फंक्शन असतात किंवा जे जे डायजेस्टिव्ह फंक्शन असतात जे हार्मोन सिक्रेट करतात अशा पद्धतीचे जे फक्त फंक्शनल आणि सर्क्युलेटरी डेव्हलपमेंट बाळामध्ये होत असते. बाळाची पूर्ण अवयव तयार झालेले असतात. म्हणजे आता नेक्स्ट वीकनंतर म्हणजेच 20व्या आठवड्यामध्ये तुम्हाला ॲनमॉली स्कॅन जर केला तर त्यामध्ये पूर्ण बाळाची वाढ कशी झाली आहे हे देखील कळतं. म्हणजे 20व्या आठवड्यापर्यंत तुमचं बाळ पूर्ण डेव्हलपमेंट होऊन तयार झालेलं असतं. त्यामध्ये ॲक्च्युअल बाळाच्या पायाच्या नखापासून तर केसापर्यंत तुम्हाला बाळ कसं आहे हे अगदी व्यवस्थित समजतं. मग आता या आठवड्यामध्ये तुमचं बाळ जर मुलगी असेल तर तिच्या ओहोरी, तिचे जे श्रीवीर तयार होत असतं ते आत्तापासूनच रिझर्व झालेलं असतं, ते या आठवड्यामध्ये तयार होण्यास सुरुवात होते. आणि जर बाळ मुलगा असेल तर त्याचे टेस्टिकल आणि जे लिंग ऑर्गन असतात जे स्पर्म फॉर्मेशनसाठी म्हणजे शुक्राणूंच्या वाढीसाठी ज्या पेशी असतात त्या आत्ताच तयार झालेल्या असतात. त्याच्या ज्या बॅग्स असतात त्या देखील आत्ताच तयार होतात. म्हणजेच तुमचं बाळ मुलगी असो किंवा मुलगा असो त्याचं जे फंक्शन आहे ते पुढे जाऊन ठरणार आहे. म्हणजे त्याचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे फंक्शन आहेत ते देखील तुमच्या गर्भामध्ये असतानाच बाळामध्ये तयार होतात. म्हणजे बाळाचं लिंग जर मुलगी असेल तर ओहरी व्यवस्थित तयार होतात, मग पुढे जाऊन त्या श्रीबीज फॉर्मेशनचं काम करणार आहेत. मग मुलगा असेल तर अंडकोश व्यवस्थित तयार होतात ज्यामध्ये तुम्हाला शुक्राणूंच्या वाढीसाठी ते उपयोगी ठरणार आहेत. त्यामुळे गर्भावस्थेमध्ये प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही केअर करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज फॉलो केल्यानंतरच समजेल. खूप साऱ्या इम्पॉर्टंट टिप्स, बाळ कसं वाढतं, बाळामध्ये कोणते बदल होतात, काय डाएट घेतलं पाहिजे आणि ॲक्च्युअल बाळाचं फॉर्मेशन कसं होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज नक्की चेक करा. आता अशा पद्धतीने बाळाचे फॉर्मेशन चालू असतं, त्यासोबतच बाळाचं स्किन लेअर आणि फॅट लेअर देखील ॲड होत असतं. त्यानुसार काय डाएट घ्यायचं हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता बाळाचा जो आकार आहे तो एका शिमला मिरची एवढा झालेला आहे आणि बाळाचं जे वजन आहे ते ॲप्रॉक्सिमेटली 200 ते 250 ग्रॅमपर्यंत बाळ पोहोचलं आहे. कारण बाळाचं वेट जे आहे ते आतापर्यंत हळूहळू वाढत असतं, लास्ट आठवड्यापासूनच ते डबल वाढणार आहे. मग यापुढे बाळाचं वजन जे आहे ते अगदी झपाट्याने वाढणार आहे. अशा पद्धतीने 5व्या महिन्यात आणि 18व्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळामध्ये एवढे बदल झालेले असतात. आता आपण पाहूयात की आईमध्ये कोणते बदल होतात. मॉर्निंग सिकनेसचा त्रास हा पूर्णपणे थांबलेला असतो, काही स्त्रियांमध्ये तो कंटिन्यू राहतो बऱ्यापैकी, म्हणजे जवळजवळ 45% स्त्रियांमध्ये हा त्रास राहतो. कारण प्रेग्नन्सी हार्मोन्स वाढल्यामुळे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ती स्लो होते. मेनली प्रोजेस्टेरॉन हार्मोन इथे काम करतं. प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या वाढीमुळे तुमचे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात किंवा डायजेस्टिव्ह फंक्शन असतात ते स्लोली काम करतात. त्यामुळे अपचनाचा त्रास होतो, ॲसिडिटीसारखं होतं किंवा जळजळ होते यासारखा त्रास गर्भवतीला जाणवतो. हा त्रास काही स्त्रियांना डिलिव्हरीपर्यंत कसा राहतो तर जसं बाळाची वाढ होते तसं तसं तुमचं गर्भाशय वरती येतं. हे जे ऑदर ऑर्गन असतात डायजेस्टिव्ह इंटेस्टाईन वगैरे जे आतडे वगैरे असतात त्यांच्यासाठी कमी जागा राहते. भरपूर प्रमाणामध्ये ज्या जागा तुमची गर्भाशयाने व्यापली जाते त्यामुळे ते अवयव वरती जातात, त्यामुळे स्टमक ॲसिड जे असतात ते जास्त बाहेर पडतात. त्यामुळे तुम्हाला जळजळ होणं, ॲसिडिटी होणं, अपचन होणं यांसारखा त्रास चालू राहतो किंवा काही स्त्रियांमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतो. आता नेक्स्ट जो आईमध्ये बदल होतो तो म्हणजे बाळ अजून तर छोटा आहे, तुम्हाला हालचाल नक्की जाणवायला सुरुवात झाली आहे पण ती अगदी नाजूक असते.
म्हणजे येणाऱ्या काही आठवड्यामध्ये तुम्हाला बाळाच्या ज्या किक आहेत त्या जास्त स्ट्रॉंग फील होतील. पण मग यानंतर आईमध्ये सर्क्युलेटरी सिम्पटम देखील दिसतात, त्यामध्ये चक्कर येणं, डोळ्याला अंधार आल्यासारखं होणं, कारण हे सगळं असतं सर्क्युलेटरी सिस्टीमवरती दाब आल्यामुळे. बाळाच्या वाढीसाठी जे सर्क्युलेशन चालू असतं ते डबल असतं, आणि त्या सर्क्युलेशनमुळे बाळाचं जसजशी वाढ जास्त होते सर्क्युलेशन वाढत जातं, आणि त्यामुळे तुम्हाला गिडीनेस किंवा डिझीनेस म्हणजे डोळ्यासमोर अंधारे आल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं वाटू शकतं, किंवा धाप लागणं, जास्त जिना वगैरे चढल्यावरती किंवा घरातलं जास्त हेवी वर्क केलं तर तुम्हाला थकवा जाणवल्यासारखं मध्ये जाणू शकतो. हे अगदी नॉर्मल सर्क्युलेटरी सिम्पटम्स असतात, पण यामध्ये जर तुम्हाला काही हे जर तुम्हाला जास्त वाटलं, जास्त धाप लागते किंवा जास्त दम लागतो, तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. यामध्ये विशेष म्हणजे तुम्ही प्रत्येक 3 महिन्यामध्ये तुमचा HB चेक करून घेणं गरजेचं असतं. ते तुम्ही ANC विजिट जर प्रॉपर केल्या तर डॉक्टर तुमच्या HB प्रॉपरली चेक करतात आणि त्याच्यावरती तुम्हाला ब्लड वाढीसाठी मेडिसिन दिले जातात. गरोदरपणामध्ये रक्ताचं प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा रक्तवाढीसाठी तुम्ही काय खाऊ शकता याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ येणार आहे. आता नेक्स्ट आईमध्ये जे दिसतं ते म्हणजे आईच्या पायाला क्रॅम्प्स येणं. ते देखील तुम्ही जर डिहायड्रेटेड राहत असाल किंवा तुमचं डाएट व्यवस्थित नाही आहे, तुम्हाला अजूनही नौशा वॉमिटिंगचा त्रास होतो आहे किंवा जेवण व्यवस्थित जात नाही, तर तुम्हाला पायाला क्रॅम्प्स येणं जाणवू शकतं. आणि हे देखील तुम्ही टाळू शकता. तुम्ही त्यासाठी व्यवस्थित हायड्रेट राहणं गरजेचं आहे किंवा प्रॉपर डाएट घेणं देखील गरजेचं आहे. पाठदुखी होऊ शकते आणि पाठदुखीचा जो त्रास असतो तो तुम्हाला आता कंटिन्यू राहणार आहे, कारण गर्भाशयाचं जसं वजन पुढे वाढत जातं तसं पाठीचे जे स्नायू असतात ते स्ट्रेच होतात आणि त्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होतो. आता आईमध्ये एवढे सगळे सिम्पटम्स दिसतात तर म्हणजेच आईसाठी प्रेग्नन्सी केअर टिप्स काय आहेत. तर फर्स्टली आपण पाहूयात की जळजळ आणि ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्रास हा तुम्हाला रात्रीच्या वेळी जास्त होतो, कारण दिवसभर तुम्ही वर्कमध्ये असता त्यामुळे तुम्हाला ते जास्त जाणवत नाही. मग यासाठी तुम्ही थोडं थोडं करून खाणं गरजेचं आहे. रात्रीच्या 7 नंतर कंपल्सरी तुम्ही काहीही घ्यायचं नाही, थोडंफार स्नॅक्स वगैरे तुम्ही घेऊ शकता. रात्रीचं जे पूर्ण जेवण असतं ते तुम्ही 7 च्या आधी घेणं गरजेचं आहे. जेवण केल्यानंतर 2.5 तासानंतर झोपणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची डायजेस्टिव्ह जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित कम्प्लीट होईल. जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे, त्यामध्ये तुम्ही ज्युसेस घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, नॉर्मल वॉटर तुम्ही तुमचा टायमिंग फिक्स करून देखील घेऊ शकता, कारण प्रेग्नन्सीमध्ये हायड्रेटेड राहणं हे देखील तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला स्ट्रेच मार्क व्यवस्थित राहणार आहे, पायांना जे तुम्हाला क्रॅम्प्स जाणवतात ते देखील तुम्हाला जाणवणार नाहीत, आणि तुमची जी स्किन आहे ती हायड्रेटेड राहणार आहे. त्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये जे तुम्हाला स्किन केअर किंवा स्किन प्रॉब्लेम होतात ते देखील होणार. आता नेक्स्ट म्हणजे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये जळजळ होते तर तुम्ही मसाल्याचे पदार्थ, आंबट पदार्थ, जास्त थंड किंवा जास्त उष्ण पदार्थ घ्यायचे टाळायचे आहेत. एकाच वेळी जास्त पोट भरून जेवण करणं टाळायचं आहे. तळलेले पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळायचे आहे. आता नेक्स्ट म्हणजे पाठदुखीचा तर त्रास तुम्हाला होतो आहे, तर तुम्ही नेहमी जेव्हा तुम्ही कुठेही बसताल किंवा कोणतंही काम करण्यासाठी बसताल तर तेव्हा तुम्हाला पाठीमागे काहीतरी उशीचा किंवा काही भिंतीचा आधार घेऊन बसायचा आहे. मोकळं जेवढं तुम्ही बसाल तेवढा तुम्हाला पाठदुखीचा त्रास जाणवणार आहे. आता या आठवड्यापासून तुम्हाला कशासाठी लक्ष ठेवायचं आहे तर इडिमा म्हणजे पायावरती सूज वगैरे येणे किंवा चेहऱ्यावरती तुमच्या हातापायाची पोटं वगैरे तापसणे याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्यायचं आहे. मग यासाठी तुम्हाला जर असे काही सिम्पटम्स जाणवले तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे. हे का जाणवत आहे, तुमचा HB वगैरे व्यवस्थित आहे की नाही, तुमचं ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे की नाही, ते सगळं तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं काही सिम्पटम जाणवत आहे तर तुम्ही इमिजिएटली डॉक्टरांशी कन्सल्ट करा. जर इडिमा जाणवतो आहे तर त्यासाठी डॉक्टरांनी जर तुम्हाला मसाज वगैरे सांगितले असेल तर ती मसाज तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता. लेग क्रॅम्पसाठी देखील तुम्ही तिळाच्या तेलाची मसाज करू शकता. त्याने तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी देखील पुढे फायदा होणार आहे. आपण ते सेपरेट व्हिडिओजमध्ये देखील पाहणार आहोत. आता नेक्स्ट म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया वगैरे याच्यासारखा जर तुम्हाला काही त्रास सांगितलेला आहे तर तुम्ही ब्रेड रेस्ट करणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणामध्ये वजन उचलायचं नाही यासारखी काळजी तुम्ही घेऊ शकता. प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे तुमचं जी प्लासेंटा आहे तो खालच्या बाजूला असणं, असं काही स्त्रियांमध्ये 18व्या आठवड्यानंतर कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात. त्यासाठी देखील तुम्ही व्यवस्थित डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आता या आठवड्यामध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की बाळाचे मुलगी असेल तर ओहोरी आणि मुलगा असेल तर अंडकोश व्यवस्थित तयार होत असतात आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट देखील याच ॲट अ टाईम याच वेळेस चालू असते. स्किन डेव्हलपमेंटसाठी किंवा फॅट डेव्हलपमेंटसाठी देखील तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड खूप महत्त्वाचे असतात. मग ते तुम्हाला ऑलनटमधून, अक्रोडमधून भेटू शकतात. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला फिशमधून देखील हे
मिळू शकतात. मग अशा पद्धतीने तुम्ही फायबर्सयुक्त डाएट घेऊ शकता. जास्त प्रोटीन तुमच्या आहारामध्ये समावेश होतील अशा पद्धतीने पालेभाज्या वगैरे सगळं तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. रुटीनली तुमचं जे मिल्क आहे ते घेऊ शकता, त्याच्यामध्ये हळद मिक्स करून देखील तुम्ही घेऊ शकता. पूर्ण डिटेल व्हिडिओजसाठी तुम्ही वीक बाय वीक व्हिडिओज जे आहेत ते व्यवस्थित फॉलो करा, तुम्हाला सगळी प्रेग्नन्सी केअर टिप्स तुम्हाला मिळून जातील. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.